आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। राम, मी दिव्य दृष्टीने बघत आहे की येणाऱ्या दिवसात तुला आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी फार परिश्रम घ्यावे लागतील। बरीच संकटे येतील तुझ्या मार्गात। मुनी अगस्ती मुनि श्रेष्ठ महान धारिति शरीरी ज्ञान विज्ञान विनय प्रणाम परस्परे करिती आशीष घेती आशीष देती तिघास घेऊन आश्रमी निघाले गुरु गंभीरपणे आज आर्यावर्ताचा सूर्य अगस्ती आश्रमात उगवला। आमची चिरकालापासूनची अभिलाषा आज पूर्ण झाली। हे मुनेंद्र, वनवास कालात महामुनी भारद्वाज, महर्षी वाल्मिकी, अत्रिमुनी, सती शिरोमणी देवी अनुसुया, सिद्ध जितेंद्रिय शरभंग आदि अनेक मनस्वी तपस्वी महान विभूतींच्या सत्संगात व्यतीत केलेला काळ जन्मजन्मांतराच्या पुण्याने प्राप्त झाला आहे। त्यात महात्मा सुतीक्ष्णांच्या सहयोगाने आपलं दर्शन म्हणजे तर साक्षात सर्वेश्वर महादेवाचा साक्षात्कार होण्यासमान आहे। आपल्या सेवकाचं नेहमी महत्व वाढवणं हे चांगल्या स्वामींचा गुण आहे। हे राम, तू तर हे रहस्य जाणतोसच की स्वयं भगवान शंकर सुद्धा ज्यांच्या नावाचा सदा जप करतात त्यांच्याच कृपेने एका तुच्छ प्राण्याला सुद्धा भक्ती शक्ती ज्ञान सर्व काही प्राप्त होऊ शकतं। हा विनय भावच आपली शोभा आहे। अन्यथा आपलं महात्म्य आपली महिमा तर देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे। आपल्या सूर्यतुल्य तेजस्वितेमुळे समुद्राचं शोषण करणारे तेजोमय तपस्वी आहात आपण। हे दीर्घायू महात्मन, आपल्या सिद्धीसमोर नतमस्तक होऊन देवता गंधर्व सिद्ध यती आपली उपासना करून धन्य होतात। आज आपल्या चरणांपाशी बसून आम्हा तिघांचा जन्म सफल झाला। हे दुर्लभ पुण्य, आम्हाला आमच्या वनाच्या अंतिम चरणातच सुलभ झाला आहे। जेव्हा तुझी दंडक वनात येण्याची बातमी मिळाली होती तेव्हा हृदयात एक आशा जागी झाली होती की या आश्रमातही तुझं आगमन होईल आणि आम्ही तुझ्या दर्शनाने आपल्या नेत्रांना कृतार्थ करू। आज ती आशा फळाला आली। तू 10 वर्षापर्यंत दंडकारण्यातील ऋषींच्या रक्षेचा भार सांभाळला। आता तुझ्या वनवासातील जो थोडा वेळ बाकी राहिला आहे तो तू आमच्या आश्रमात राहून व्यतीत कर। हा आश्रम राक्षसांच्या आतंकापासून मुक्त आहे। इथे येऊन हिंसक पशुही आपली हिंसा विसरून जातात। तुला आपल्या तपस्येत आणि साधनेत इथल्या वातावरणाची सहायता मिळेल। हा आपला विशेष अनुग्रह आहे मुनिराज। आपल्या श्रीचरणांच्या छायेत राहून आध्यात्मिक लाभ प्राप्त करू आणि शांतता मिळवू ह्यापेक्षा अधिक सौभाग्य अजून ते काय। परंतु आपण तर माझं उद्दिष्ट जाणता। मी दंडकारण्याला राक्षस आणि आसुरी शक्तींनी होणाऱ्या अत्याचारापासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली आहे। म्हणून मी स्वतःला ह्या परमसुखापासून वंचित नाही करू शकत। तू बरोबर बोलतोयस राम। मी बघतोय की तुझं कार्य आणि देवतांचं उद्दिष्ट
अजून पूर्ण झालेले नाही आणि हेच उचित आहे। या दंडकवनावर तुझेच पूर्वज महाराज दंडक राज्य करत होते। नरभक्षी राक्षसांनी त्या हऱ्याभऱ्या देशाचं उजाड रान केलंय, म्हणूनच आम्ही तुला कर्तव्यापासून विमुख नाही करणार। नाथ, मला असं एखादं स्थान सांगण्याची कृपा करा जिथे मी एखाद्या प्रहाराप्रमाणे राक्षसांच्या येण्याची वाट रोखू शकेन। असं स्थान पंचवटी आहे, पवित्र गोदावरीच्या किनारी। हे स्थान फार सुरम्य आहे, तू तिथेच वास कर। ज्याच्या पुढे जनस्थानात राक्षसांनी आपली प्रमुख छावणी बनवली आहे, तू तिथून आपल्या साऱ्या साम्राज्याच्या सीमेचं रक्षण करू शकतोस। राम, मी दिव्य दृष्टीने बघत आहे की येणाऱ्या दिवसात तुला आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी फार परिश्रम घ्यावे लागतील, बरीच संकटे येतील तुझ्या मार्गात। तुला महर्षी विश्वामित्रांनी जी दिव्य अस्त्र प्रदान केली होती त्याचं मला ज्ञान आहे, परंतु माझ्याकडेही जी अस्त्र आहेत तुला त्यांची पण आवश्यकता वाटेल, म्हणून मी तुला सगळं देऊ इच्छितो। माझ्याबरोबर चल। हे महान धनुष्य शत्रूच्या कोणत्याही शस्त्राने नाही तुटू शकणार। ह्याला विश्वकर्म्याने स्वतः विष्णूसाठी बनवले होते। पुढे जाऊन महापराक्रमी आणि अत्यंत मायावी राक्षस वीरांशी तुला टक्कर द्यावी लागेल, म्हणून तू हे धनुष्य स्वीकार कर। हे दोन दिव्य भाते आहेत जे मला इंद्राकडून प्राप्त झाले आहेत। हे अक्षय आहेत, यांच्यामधील बाण कधीच संपत नाहीत। हे चारही बाण शत्रूंचा नाश करून अदृश्य होतात आणि आपल्या भात्यात पुन्हा प्रकट होतात। हे तुम्हा दोघांसाठी आहेत, यांचा स्वीकार करावा। ही एक दिव्य शक्ती आहे ज्यामध्ये त्रिलोकाला विजयी करण्याचे सामर्थ्य आहे। लक्ष्मण, तू याला धारण कर। राक्षसांचा नाश करण्यासाठी ही तुझी सहायता करेल। राम, हा तो बाण आहे ज्यामुळे शंकराने मेरू पर्वतावर बनवलेल्या महान धनुष्यावर अनुसंधान करून कृपासुराचा वध केला होता। हा अद्भुत बाण मी तुला देतोय, याचा स्वीकार करावा। ह्या दिव्य शस्त्रांमधील समस्त शक्ती आजपासून तुमच्या आज्ञेत राहून तुमच्या आज्ञेचं पालन करतील। प्रभू, आपल्या या विशेष कृपेमुळे आम्ही धन्य झालो आहोत। राम, तू सर्वदा विजयी होशील। तिन्ही काळ आणि समस्त जनतेमध्ये तुझी जयगाथा गायली जाईल। देवताही तुझ्या समोर नतमस्तक होतील। हे कर्मवीर, मीही तुला वंदन करतो।